नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, तुम्ही करू शकता, मी सध्या आपल्या अकोला रोडवर श्रीहरी हॉटेलच्या समोर उभा आहे. या ठिकाणी आपल्याला जे आज लाभलेले आहेत मार्गदर्शक, म्हणजेच आपले माननीय श्री विठ्ठल कांगणे सर, ते लवकर या ठिकाणी येणार आहेत. तर कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते आपले अनिकेत दादा, त्यांच्याशी आपण सर्वप्रथम बोलू. तर चला, तुम्ही बघू शकता आपल्यासोबत सध्या सक्षम संघटनेचे अध्यक्ष आहेत अनिकेत दादा पोतले. मंडळींना तुमचा परिचय देऊन द्या सर्वप्रथम. मी अनिकेत नानाभाऊ पोतले, अध्यक्ष सक्षम सामाजिक संघटन अकोट. हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश दादा मंडळींना? हा कार्यक्रम ठेवायचा मुख्य उद्देश हे आहे की आपले विद्यार्थी जे आहेत अकोटमधले, ते त्यांचा अभ्यास वगैरे व्यवस्थित सुरू आहे, ते मेहनती घेतात, परंतु त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांची मेहनत आणि अभ्यास हा प्रॉपर मार्गी लागत नाही. आता कुठल्याही शिक्षण क्षेत्रात प्रॉपर मार्गदर्शन असेल तर ते विद्यार्थ्याची मेहनत आणि त्याचा अभ्यास हे कामी लागतो. खास मेन उद्देशातून आणि शिक्षण क्षेत्रात काहीतरी करायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, कारण की विद्यार्थी जे आहेत ते आपल्या देशाचं आणि आपलं अकोटचं भविष्य आहे. कार्यक्रमाचे आयोजक हे शिक्षण सामाजिक संघटनांनी केलेलं आहे आणि कार्यक्रमाचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत ते आपले सुप्रसिद्ध कांगणे सर जे आहेत परभणीचे ते आहेत. चला, धन्यवाद दादा. जय श्रीराम. जय श्रीराम. इकडे सगळं आपल्या पोट्टीची गँग आहे मस्त पैकी. जय श्रीराम. बोला सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. चला मंडळी, आम्ही लवकर या ठिकाणी जाणार आहोत. कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्याचं स्थळ आहे आपल्या अकोट्यातलं कृषी उत्पन्न बाजार, म्हणजेच कॉटन मार्केटमध्ये. तर त्या ठिकाणी आपण सर्वजण जाऊ, सगळे आतुरतेनं वाट पुरवले सरांची. जय श्रीराम सर. बोला सर सियावर रामचंद्र की. जय जय श्रीराम. मंडळी सर आलेले आहेत मस्तपैकी, तर आपण सगळे पोट्टीच्या गाड्या घरी तुम्ही निघणार आहोत. तर चला चला, तर मंडळी आपण आपल्या अकोलावरून निघालेलो आहोत. आता आपण सरळ चालू आपण सोबतच्या रोडवर आपल्या कॉटन मार्केटमध्ये. चला झाली. रेल्वेच्या ओघाला पाळ नाही, रेल शोभा पुन्हा जगाला.
शूटिंग काय रे व्हॉट्सअपवर व्हायरल होते क्लिप त्याच्या आई चांगल्या प्रकारे मस्त कार्यक्रम अडकला आपल्या अक्षयनं मस्त स्टेज आणलं तर सरांचं काढून सरांना चांगल्या प्रकारे देऊन दिलं. काय वाटलं तुम्ही कसं वाटलं? जय श्रीराम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भारी बोलले आहे की नाही सर? जय श्रीराम.